उभी आहे महालक्ष्मी मोबाईल शॉप शेजारी. काही दिवसातच शिरपूर शहरामध्ये एकमेव विश्वसनीय मोबाईल शॉपिंग. चला तर मग बघूया. या ठिकाणी ब्रँडेड MI स्मार्टफोन, विवो, ओप्पो तसंच MI कंपनीचा टीव्ही, TCL टीव्ही, हायर टीव्ही, फ्रीज, AC योग्य दरात मिळेल. तसंच विविध फायनान्स सर्व्हिसेस, ऍक्सेसरीज उपलब्ध. वाट कशाला बघताय? घ्या मग प्रत्यक्ष खरेदीचा अनुभव. वर्षीगणातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार हितेंद्र पवार यांनी दबाशी, वर्षी, सुखवत या परिसरात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी दबाशी येथील गावकऱ्यांनी भरभरून पवारांना प्रतिसाद दिला. यावेळी दबाशी येथील अनेक तरुणांनी हितेंद्र पवार यांना जाहीर पाठिंबा दर्शवला. मी आपल्या गावाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध राहणार अशी ग्वाही दिली. तुम्ही मला साथ द्या, नक्कीच विकास गंगा आपल्या दारापर्यंत पोहोचवू, असे भावनिक आवाहन पवारांनी केले. मी हेमंत पाटील आणि आमचे सर्व दबाशीचे मंडळी, पंकज पाटील, विनोद पाटील, सर्व आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हितेंद्र पवार यांना पाठिंबा देत आहोत दबाशी गावाच्या वतीने. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या. सगळ्यात आधी दबाशी ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे व आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दबाशी या गावाने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे. 2008 मी पहिल्यांदा अपघाती राजकारणात आल्यानंतर त्यांनी मला 500 मतं दिलेली आहेत. जेवढी माझ्या गावात मला मतं होती तेवढी मतं मला दबाशी या गावाने दिलेली. हे उपकार मी मरेपर्यंत विसरणार नाही हे मी त्यांना दाखवून दिलेलं. 2013 मी त्यांना मनसेकडनं उमेदवारी दबाशी गावातच दिलेली होती आणि पुढेसुद्धा यानंतर दबाशी गावातच राहील हा सुद्धा मी शब्द देतो. फक्त यावेळेस त्यांनी मला विजयाची वाटचाल करून द्यावी आणि त्यांचे जे स्वप्न आहेत गावातील, पाण्याचा प्रश्न, फिल्टर पाण्याचा प्रश्न, शेती रस्त्याचा प्रश्न, हे रस्ते मी एरणीवर आणून ते सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल. आणि राहिला जो घरकुलांचा प्रश्न असतो तो तालुक्याला जाऊन करण्याचं काम नसून ते ग्रामीण भागामध्ये राहून गावात, त्यांच्या गावात ते करून दाखवण्याची धमक माझ्यात आहे. फक्त लोकांनी एकदा विश्वास टाकून मला बहुमतांनी विजय करावं. बाकी त्यांनी माझ्यासाठी 5 दिवस कष्ट घ्यावे, मी त्यांच्यासाठी 5 वर्ष कष्ट घ्यायला तयार आहोत.